आंबेडकर साहेबांसाठी सगळ्यांनी परत एकदा दाऱ्या वाजवल्या. आजच्या शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ ज्यांच्या हस्ते होतोय, असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब, आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष नामदार सौ शालिनीताई विखे पाटील, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष राजश्रीताई गुले पाटील, अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती आमचे सहकारी आदरणीय कैलासराव वाघचौरे, कृषी समितीचे सभापती आदरणीय अजयजी फटांगरे, आदरणीय शिक्षण समितीचे सदस्य आदरणीय राजेशबाब पर्जने, आदरणीय शिवाजीराव गाडे साहेब, आमच्या सहकारी प्रभावतीताई ढाकणे, कोपरगावच्या सभापती अनुसयाताई होन, राहुल झावरे साहेब पारनेरचे सभापती, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने साहेब ज्यांनी आत्ताच आपल्याला खूप चांगलं असं व्याख्यान केलं, असे आदरणीय जितेंद्र मेटकर साहेब, उपस्थित प्राथमिक शिक्षण अधिकारी रमाकांत काटमोरे साहेब, माध्यमिक शिक्षण अधिकारी लक्ष्मणराव पोले साहेब, शिक्षण अधिकारी सुनंदा वाघारे, आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळणार आहे, असे सर्व सत्कार मूर्ती शिक्षक, उपस्थित सर्व त्यांच्या समवेत आलेले शिक्षक कर्मचारी अधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार छायाचित्रकार फोटोग्राफर, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरचे, माझ्याकडनं कुणाचं नाव राहून गेलं असेल, समोर बसलेले सर्व सन्माननीय, खरं तर मी खूप म्हणजे वेगळं काय काय बोलायसाठी आणलं होतं, पण ज्यावेळेस जितेंद्र मेटकर सरांचं आपण ऐकलं, आपण आज शिक्षक दिन साजरा करत आहोत, भारताचे राष्ट्रपती सर्वोत्तमपल्लन राधाकृष्णन यांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन करते, आणि खरंच इथे बसल्यानंतर त्याचं व्याख्यान ऐकताना भारतीय संस्कृती भारतीय शिक्षण पद्धती याबद्दल मला आठवत होतं. खरं तर भारतासारखी शिक्षण पद्धती किंवा ती शिक्षण प्रणाली जगभरात कुठेही नाही. भारताला शून्य देणारे आर्य चाणक्य, म्हणजे जगाला शून्य देणारे, ज्याच्याने गिनती पूर्ण होते असे शून्य देणारे आर्य चाणक्य हे भारतातले होते, आणि त्यामुळं जगामध्ये शिक्षण प्रणाली आपली भारतातली खूप चांगली आहे. त्याचं छोटंसं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असताना मागच्या वेळेस त्यांनी एक सर्वे केला. त्या सर्वेमध्ये त्यांना असं लक्षात आलं की ज्यांचे अमेरिकेमधले सगळ्यात मोठे मोठे जे काय नामांकित कंपन्या आहेत, वर्ल्ड ट्रेड सेंटर असेल, नासा असेल, त्या सगळ्यांमध्ये भारतीय माणसं सर्वोच्च पदावर होती. मग त्यांनी असं त्यांच्या सगळ्या तज्ज्ञ कमिटीची मीटिंग बोलवली की आपल्या अमेरिकेमध्ये शिक्षणाला काय कमी आहे की आपल्या सगळ्या सर्वोच्च पदावर भारतातले लोक आहेत. त्यावेळेस त्यांच्या तज्ज्ञ मंडळींनी त्यांना सांगितले की भारतीय शिक्षण पद्धती अशी आहे की ते लहानपणापासून मुलांना आधी आपण सर्व पेन्सिल पाटीवर शिकायचो, नंतर पेन येते, पण अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये डायरेक्ट त्यांना लॅपटॉप कॉम्प्युटर दिलं जातं, त्यांना तिथल्या मुलांना पेन पकडता येत नाही, ते असं असं पेन पकडून लिहितात. त्यामुळं भारतीय शिक्षण प्रणाली एवढी चांगली आहे की तिथले मुलं कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला घडवून इथंपर्यंत पोहोचलेले आहेत, तशी आपल्याकडं नाही आहे. मग त्यांनी सांगितलं की आपल्याला तिकडची शिक्षण प्रणाली आणायची आहे, आता आपल्याकडं सुद्धा तसं शिक्षण दिलं जायला गेलं पाहिजे, आणि तिकडं आपल्यासारखं शिक्षण चालू झालं आणि नासापर्यंत वर्ल्ड ट्रेड सेंटरपर्यंत आपले जे विद्यार्थी पोहोचले याचं खरं श्रेय जर कुणाला जात असेल तर इथं समोर बसलेल्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांना जातं की त्यांनी आपल्या भारताचं नाव इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं. आपण आज बघतो की आपल्या शिक्षकांना आदर्श शिक्षण पुरस्कार आपण देत आहोत. आपण सर्वजण खूप चांगलं काम करत आहात, मेहनत करत आहात, त्यामुळं तुमच्या पाठीवर एक शाबासकीची थाप म्हणून आपण हे सर्व करत आहोत. आम्हालाही उपस्थित सर्व मंचकावरच्या सर्व सन्माननीय मंडळींना या गोष्टीची जाण आहे की आपल्यालाही बऱ्याच जबाबदाऱ्या शासनाने शिक्षणाव्यतिरिक्त दिल्या आहेत, त्यामुळं आपल्यालाही लोड होतोय.
आम्ही इथं आदरणीय पालकमंत्री बसलेले आहेत, त्यांनाही आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की आमच्या शिक्षकांना फक्त शिक्षणाचंच काम जर दिलं, बाकीचा अतिरिक्त भार त्यांच्यावर जर कमी केला तर ते अजून चांगलं ज्ञानदानाचं कार्य करू शकतील. आमच्या शिक्षकांना आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी करा, सगळं गोष्टीचं हे ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण बघतो आपण सुद्धा काळाच्या बरोबरीने चालणं हे अनिवार्य आहे. आपण आज जर काळाबरोबर नाही चाललो, आधुनिक तंत्रज्ञान आज जर आपण नाही वापरलं तर आपण आज बघतो जगामध्ये अँबिसिटर गाडी आणि HMT घड्याळ याला तोड नव्हते. त्यांचं इतकं उत्पन्न भारतामध्ये बाहेरच्या देशांमध्ये आपल्याकडनं जायचं, पण आज ते काळानुसार नाही चालले, योग्य वेळेला आपल्यामध्ये योग्य बदल करून नाही घेतले, म्हणून ते आज जगामध्ये मागं पडलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला सर्वांना सुद्धा विनंती आहे की आपण शिक्षण देण्याचं काम खूप मोठं ज्ञानदानाचं काम करत आहात, त्यानुसार त्या पद्धतीने आपण आणखी थोडंसं मन लावून लक्ष देऊन भारताची भावी पिढी घडवण्याचं काम जर केलं तर आणखीनच त्यामध्ये भर पडेल, आणि आपण ते सर्वांनी करावं अशी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करते. खरं तर मी काय जास्त बोलणार नाही, एक छोटंसं उदाहरण देऊन माझं भाषण संपवणार आहे. त्याआधी आपल्या वक्त्यांनी बोलल्यामुळं मला एक गोष्ट आठवत होती. नामदार साहेब आहेत, मंचकावरील सर्व सन्मान्य मंडळी हे निवडून आलेले आहेत, काहीतरी पदाधिकारी आहेत, आपण सर्व शिक्षक आहात. समाज आणि व्यवस्था यामधलं एक जर छोटंसं उदाहरण आपल्याला सांगायचं झालं तर ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये एखाद्या ठिकाणी प्रचाराला किंवा काही कामानिमित्त जातो तर आमच्याकडे अशी कधीच मागणी होत नाही की आम्हाला एखादी शाळा खोली पाहिजे किंवा आमच्या इथं अंगणवाडीचं एखादं इमारत त्याची दुरावस्था झाली ती द्या, असं आम्हाला कधीच कोणी म्हणत नाही. आम्हाला काय मागितलं जातं, सभा मंडप द्या, धर्माचं एखादं ठिकाण द्या, इथं मंदिर पडलंय तिथं कळस बसवायचा आहे. जोपर्यंत आपलं विज्ञेचं मंदिर सुधारणार नाही, आपली भावी पिढी ह्या गोष्टीतून सुधारणार नाही, तोपर्यंत आपण ह्या सर्व मंदिरांना किंवा ह्याला, मी काय नास्तिक नाही, मी पण देवाधर्माला मानणारी आहे, पण ह्या सर्व गोष्टी आपण जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत भारत देश हा आपण कसा म्हणणार की 21व्या शतकाकडं भारत देश चाललाय. ह्या सर्व गोष्टी आपण गांभीर्याने भविष्यात जर नाही घेतल्या, भविष्यात मला आणखी एका गोष्टीचं भीती वाटते की सर्व पत्रकार सुद्धा उपस्थित आहेत इथं, भविष्यामध्ये मला आणखी एका गोष्टीची भीती अशी वाटते की तुम्ही या गोष्टी तुमच्या शाळेतून, आपण बघतो, आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो की भारत माझा देश आहे, म्हणजे मी त्या सर्व भाई भाई आम्ही बंधू भाई आहेत, कुठल्याही जाती धर्माचा भेद आपल्याला आपण सांगत नाही, पण आज जर बघितलं तर भारत देशात कुठे चाललाय आणि काय होईल समाजामध्ये सांगता येत नाही, जाती जातीतला भेद या सर्व गोष्टी इतक्या वाढत चालल्या. तर भविष्यात मला असं पण वाटतं की कधीतरी आमच्या ग्रामीण भागातला एखादा तरुण आणि शहरी भागातला तरुण या दोघांमध्येच एका दिवशी नको लागायला, कारण शहरी भागात सगळं उपलब्ध आहे, आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किंवा तरुणाला सगळ्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो, आपसाआपसामधला वाद नको, या सर्व गोष्टी सुद्धा आपण शिक्षकांनी गांभीर्याने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवल्या पाहिजे. जात धर्म भेद पंत ह्या सर्व गोष्टी लांब ठेवून आपण भारताचे नागरिक कसे सुजाण घडू याकडं आपण सर्वांनी लक्ष द्यावं, अशी आपल्याकडनं या निमित्तानं तरच आपल्या या महान नेत्यांना किंवा ज्यांनी भारत देशाला स्वतंत्र मिळवून इथंपर्यंत आणण्यासाठी संघर्ष केला त्यांना कुठंतरी आदरांजली होईल अशी एक अपेक्षा आपल्या सर्वांकडनं व्यक्त करते. आणि जाता जाता मला आज आपल्याला असं एक विनोदाने सांगायचं सगळ्यांना की परवा आमचे एक शिक्षक एका डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांना सांगितलं की मला आजकाल जवळची वस्तू लांब एखादी वस्तू जवळ आल्यासारखी वाटते आणि त्याच्याजवळ पोहोचलं की परत ती लांब गेल्यासारखी वाटते. तर डॉक्टरांनी सांगितलं की हा नवीन रोग आलाय, 7वा वेतन आयोग, की तो सारखं जवळजवळ आल्यासारखं वाटतं, जवळ गेलं की परत लांब गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे आदरणीय पालकमंत्र्यांना आमच्या सर्व शिक्षकांकडनं आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करते की यांचा 7वा वेतन आयोग लवकरच लवकर लागू करावा. आपण सर्वजण आलात, आम्हालाही इथं बोलवलं आणि आमच्या आदर्श जिल्ह्यातल्या सर्व शिक्षकांना
आपल्या सर्वांच्या हस्ते आज पुरस्कार दिला जाणार आहे. त्याबद्दल सर्वांचे परत एकदा मनापासून आभार मानते. आणि शिक्षकांबद्दल आत्ताच आपल्या वक्त्यांनी सांगितलं की व्हॉट्सअपमुळे खूप वेळ जातो, पण मी इथे बसल्या बसल्या वाचत होते, त्याच्यातलं एक उदाहरण आपल्याला सांगते आणि माझं भाषण थांबवते. शिक्षक कभी सामान्य नहीं होता, प्रलय और निर्माण उसी के गोद में खिलते है. या दोन्ही गोष्टीचे प्रणते तुम्हीच आहात, त्यामुळे तुम्हाला भावी तुमच्या कार्यासाठी आणि एक आदर्श अहमदनगर जिल्हा राज्याला दिशा देणारा सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा जिल्हा आहे. तुम्ही सर्वांनी या गोष्टीचं भान ठेवून आपल्या आपल्या जबाबदाऱ्या आपले आपले कर्तव्य पार पाडावेत आणि भविष्यामध्ये आणखीनच आपला जिल्हा कसा सगळ्या गोष्टीत अग्रेसर होईल. शिक्षणाच्या बाबतीत तर सांगितलं आताच आपल्या वक्त्यांनी की 1% जरी बाकीच्या जिल्ह्यांनी किंवा देशाने राज्यात अनुक्रम करण जर जिल्ह्याचं आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं केलं तर आपला देश महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आपण अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षक आहोत या गोष्टीचं भानसुद्धा आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. तुमच्या भावी कार्याला शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.